सांगतोय. आपल्यापैकी किती जणांनी जाणता राजा पाहिलाय? बाबासाहेब पुरंदरेंचा पाहिलं का नाही? नवीन पिढीने बघितलेलं दिसत नाही. मी तर म्हणेन एक जाणता राजाचा कार्यक्रम इकडे ठेवा, मुद्दामून ठेवा. आता मुंबईमध्ये होतोय, ज्यांना ज्यांना संधी मिळेल त्यांनी जाऊन पहा. आम्ही तर शिवाजी महाराज होऊ शकत नाही, त्यांच्या पायाची धूळ सुद्धा होण्याची आमची लायकी नाही. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही घोषणा देतो, तेव्हा असं आम्ही मानतो की मेलेला मुर्दा सुद्धा उठून उभा राहील, ही ताकद त्या तेजामध्ये आहे. पण ही ताकद कशी होती हे त्या जाणता राजामध्ये जे दिले तो एक जो प्रसंग आहे तो मुद्दामून बघा. अफजल खानाची स्वारी आली, मग पुढे काय काय घडलं हे काय मला सांगत नाही बसायचं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यात एक जो प्रसंग दाखवलेला आहे तो फार बोलका आहे, आणि तेच आज घडतंय की नाही तुम्ही बघा. अफजल खानाची जेव्हा स्वारी आली, सगळे देवळं बिवळं तुडवत निघाला, घरदार बेचिराख करायचा. आणि मग महाराजांचे जे सगळे सरदार होते, मावळे होते, पाटील होते, त्यांना खलीते गेले की गप गुमान, अफजल खानाला सामील व्हा, नाहीतर कुटुंब कबिलांसह परिणाम जे होतील ते भोगायला तयार राहा. सगळ्यांना खलीते गेले. कान्होजी जेदे नाईकांच्या हातात तो खलिता पडल्यानंतर कान्होजी जेदे नाईकांनी काय केलं? अफजल खानाकडे नाही गेले, पाची मुलांना घेतला आणि थेट गडावरती महाराजांकडे गेले. महाराज, हा खलिता आलाय बघा अफजल खानाचा, काय लिहिलंय खलित्यात? त्यांनी सांगितलं असं असं लिहिलंय, सामील नाही झाला तर कापला जाशील. तेवढ्यात बातमी आली, खंडोजी खोपडा गेला तिकडे. हीच वेळ आहे, खंडोजी खोपडे कोण आणि कान्होजी जेदे नाईक कोण? आणि तो खलिता वाचल्यानंतर महाराज म्हणाले कान्होजीना, कान्होजी मग काय, जर कुटुंबावरतीच येणार असेल, घरदारावरती नांगर फिरणार असेल, मुलं बाळ कापली जाणार असतील, तुम्ही जा खानाकडे जा, खान तुम्हाला खुश ठेवेल, पाटीलकी देईल, मोठे मनसुबदारी तर काय असेल ते त्यावेळेचे शब्द ते देईल. कान्होजी जेदेंनी एका क्षणाचाही विलंब न लावता तिथलं लोट्यातलं पाणी घेतलं आणि बोलले, महाराज हे सोडलं पाणी माझ्या पाच मुलांवरती, हे सोडलं पाणी मी माझ्या घरादारावरती, पण जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी स्वराज्याशी द्रोह करणार नाही. आज मला असं वाटतं महाराज बघतायत की हा 300-400 वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग केवळ इतिहासामध्ये शाळेमध्ये तुम्ही शिकणार आहात की प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अंमलात आणणार आहात? आज खंडोजी खोपड्याची फिल्लावळ किती महाराष्ट्रामध्ये माजले आणि कान्होजी जेदे नायकांचे किती वारसदार या महाराष्ट्रामध्ये निपजलेत हे महाराज बघतायत. येऊ दे ना खान, येऊ दे. असे अनेक खान आलेले आहेत, पण हल्ली मी त्याला मोगॅम्बो बोलायला लागलेलो आहे. मोगॅम्बो खुश व्हा, कारण त्या पिक्चरमध्ये जे आहे ते हेच आहे की लढवत ठेवायचं लोकांना, एक भ्रमात ठेवायचं. तुम्ही